आपल्या प्रिय वस्तूचे प्रभावी भाव आपल्या नसानसात भरण्याकरता व त्यांची परिणाम स्वरूप अवस्था सदैव टिकून राहण्याकरता गायन वादनाच्या मदतीने आपणा सवयच लागेल अशी महत्वपूर्ण शब्द प्रणाली पाठ करणे याला मी भजन समजतो. आपल्या आतुर हृदयाची हाक आदर्श देवतेसमोर भावना शक्तीने प्रकट करून त्यातच मनाची दृढता निर्माण करण्याकरता अर्थात आपले विचार आपणावर परिणामकारक व्हावे याकरता स्वर नाहनाच्या साह्याने मनाची लय साधणे यालाच मी भजन समजतो. अशा भजन संमेलनात भजनाच्या स्पर्धेमध्ये सहकार्य करणाऱ्या मंडळीचा इथे सत्कार होत आहे आणि भजन सातात समुद्राकडे ज्यांनी पोहोचवली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे आदरणीय श्रीजी पाटील साहेब यांचाही सुद्धा सन्मान चिन्ह व शाल त्रिफळ देऊन इथे सत्कार होत आहे. आदरणीय श्रीजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा ही आपणास नम्र विनंती. श्रेष्ठांचे माननीय शब्द हृदय पटलावर उत्तम तऱ्हेने रेखाटले जावेत म्हणून शरीराशी संलग्न असलेल्या नृत्या नम्र करून व संगीतात नाचून गाऊन त्या त्या शब्दांना चिरस्मरणीय करून ठेवणे यालाच मी भजन समजतो. तुकड्या दास बानेदारपणाची धमक योजक शब्दांनी पूर्णपणे आपणात बाणावी व ती यंत्राप्रमाणे कार्यकारी व्हावी म्हणून जगात व मनात त्याच विचारांची धून लावणारे भाव प्रकट करणे यालाच मी भजन समजतो. तुकड्या दास त्यानंतर बेलघाट येथील भजन स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आले आहेत तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. मान्यवर मंडळीचे हस्ते ते सत्कार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला यानंतर एक गाव एक मंडळ. आज गावागावात विविध गावातील कलाकार जुळून मंडळ तयार केले जातात पण गावातला कलाकार तसाच राहतो. गावाला ध्यान प्रार्थनेसाठी चांगले कलावंत मिळावे हा जुना विचार नसानसात भरून जे पुढच्या वर्षी चांगल्या तऱ्हेचं आयोजन करणारा एक गाव एक भजन स्पर्धा एक गाव एक मंडळाची स्पर्धा कारण की त्यांच्या गावात एक गाव एक गणपती त्यांनी ठरवले एकाच गावचे मंडळाची भजन स्पर्धा पुढच्या वर्षी घ्यायचा आहे असा ज्यांनी आज संकल्प केला आहे अशी प्रवीणजी हरणे शेंदोळा यांचाही सुद्धा सत्कार या ठिकाणी मान्यवर मंडळी करत आहे त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. एक गाव एक मंडळ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी संकल्प केला आहे पेशाना ग्राम सेवाधिकारी आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत पण भजन स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ देतात. आणि त्यांचा सर्वात सुरुवातीला सत्कार घ्यायला पाहिजे ते असे उद्याचे नवोदित कलाकार ज्यांना या भजन स्पर्धेच्या सुरुवातीचा मान मिळाला भजन गायनाचा असे आमचे छोटे छोटे बालकलावंत गुरु माऊली भजन मंडळ मंजुळा मातानगर आणि गुरुदेवनगरची ही सर्व टीम यांचं पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आदरणीय व्यासपीठ कौतुक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकदा या बालकलावंतासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. वंदनी महाराज भजनाविषयी म्हणतात जगातील घृणामय वागणुकीला अनेक दृष्टांतांनी रंगवून स्फूर्तीदायी शब्द वेशात तिरस्करणीय करून दाखविणे आणि आपल्या उन्नत कर्तव्याची घोषणा वाजागाजाने रंगात व संगीतात करणे तसेच आपले स्फूर्त विचार आपल्या दृढ निश्चयाच्या परिपक्तेच्या उन्मत वृत्तीने अनुभवपूर्ण सांगणे यालाच मी भजन समजतो. तुकड्या दास आपण ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित आहोत त्याच्याच प्रकाशाचा आदर्श पुन्हा समोर घेऊन त्याचा आनंद नव्या नव्याने चाखावा म्हणून स्फूर्त विचारांनी प्रभूशी लीन समरस होणे आणि तादात्म्य अनुभवणे यालाच मी भजन समजतो. तुकड्या दास यानंतर लगेच भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्व स्पर्धकांनी हजर राहो त्यांची नावं अनुक्रमाने घेण्यात येत आहेत त्यांनी स्पर्धा कक्षामध्ये हजर राहावं. वेळ फार कमी आहे वेळेचं औचित्य सर्वांना साधायचं आहे. या ठिकाणी प्रथमतः दोन खंजळी भजनं
माननीय शंकररावजी इंगळे यांचे सादर होतील. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं भजन मंडळ आहे,